की ज्या ठिकाणी आपण हा निधी द्यायला पाहिजे ते निधी त्या मतदारसंघात परभणी विधानसभा मतदारसंघात न वापरता बाहेरच्या मतदारसंघातील गावाला दिला एवढा जर का मूर्ख कोणी असेल तर परभणी विधानसभेचा आमदार त्याला गावच माहित नाही की परभणी विधानसभेमध्ये गाव कोणतं येते कोणतं नाही अशी ही दशा आहे। त्यामध्ये आपल्या परभणी मधले जेवढे रस्ते आहेत त्या रस्त्यांच्या माध्यमातून सांगायचं झालं की मी हा निधी रोकला, अरे बाबा तू निधी रोकला नाही, तू निधी वाया जाऊ घातलाय। निधी जर का तू जर का या कोर्टामध्ये जर का केस टाकली नसती भाऊ तर निधी आपला असाही साबित राहिलेला होता। पण आम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेबाला ही परभणीकरांची व्यथा सांगितली, रवींद्र चव्हाण साहेबांना पाबी या ठिकाणी आपल्याला निधी देण्याचं काम हे आपलं सरकार करत आहे। भाऊंनी भाऊंना एक शब्द टाकला, ज्या ठिकाणी आपलं ह्या परभणी शहराजवळचं पिंगळी मोठं गाव आहे त्यावेळेस भाऊ आपण आम्ही तुमच्याकडे रणगराने घेऊन आलो आणि सांगितलं की या ठिकाणी आपल्याला पाणी द्यावं लागणार आहे आणि लगेचच भाऊंनी 5 कोटी रुपये त्या बाबा तुम्ही आणा आणि तुम्ही करा, तुम्ही उद्घाटन करा। जायचं नारळ फोडायचं, नारळ फोडण्याशिवाय दुसरं कोणतंच काम या ठिकाणी केलेलं नाहीये। म्हणून येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे लोकसभेचा उमेदवार सुद्धा आपलाच राहणार आहे। कारण ज्यावेळेस आपण पाहिलं की सर्व पक्ष आपण बघितलं की सर्व पक्षाची दयनीय अवस्था झालेली आहे। शिवसेनेला चिन्ह म्हणजे उद्धव ठाकरे गटाला कोणतं चिन्ह भेटल त्याच्यातच ते परेशान आहेत। आता राष्ट्रवादीवाले ते सुद्धा त्यांच्या चिन्हाच्या बाबतीमध्ये परेशान राहणार आहे। आणि भारतीय जनता पार्टी एकमेव पक्ष आहे जो पक्ष आपल्या शेतकरी असेल, युवक वर्ग असेल की महिला वर्ग असेल, महिलांसाठी तर आता चांगली घोषणा केलेली आहे, अर्धं तिकीट आणि फ्री तिकीट म्हणून दिलेलंच आहे। हे सर्व बाबी भारतीय जनता पार्टी एक अंत्योदय म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत आपली योजना कशा पोहोचवताल आनंदाचा शिधा